ठाणे पूर्व परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे श्रावण मासाच्या निमित्ताने रुद्रयागाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन आचार्य वेदशास्त्र संपन्न हर्षल रामभाऊ जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. संकटमोचन हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री गोपाळ लांडगे, सचिव शांताराम ठाकूर, सहसचिव प्रवीण धोत्रे, श्रीमती पुष्पा जोशी, श्री राव, श्री वसंत हिंगे या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस माजी महापौर मनोहर गाढवे, माजी नगरसेवक एकनाथ काजारी, अनिल मुंबईकर तसंच किरण बोराडे, जय देसाई आदी उपस्थित होते. स्वप्नील लांडगे आणि इतर मान्यवर पदाधिकारी देखील यावेळेस उपस्थित होते. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा मिठबंदर येथील गणपती विसर्जन घाटावरती संकटमोचन हनुमान मंदिर आहे. हे हनुमान मंदिर ब्रिटिश काळापासून आहे. ज्या वेळेला येथे रेल्वेने मिठागरातून मीठ इतरत्र पोचवलं जातं त्यावेळच्या ज्या कामगारांनी हे इथे देवस्थान निर्माण केलेलं आहे त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत मिळाल्यामुळे हे देऊळ स्थापन झालेलं आहे. आणि प्रतिवर्षी नियमितपणे येथे विविध उपक्रम कार्यक्रम राबवले जातात आणि त्यातीलच एक भाग म्हणजे अधिक मासामध्ये रुद्रयाग आयोजित करण्यात आलेला आहे आणि याकरता नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. निश्चितपणे या देवस्थानाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामं करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.